हॅलो नमस्कार, आज मी तुम्हाला भटुरे करून दाखवणार आहे. भटुरे कसे चांगले टम असे फुगायला हवे आणि त्याच्यामध्ये कोणकोणते साहित्य टाकायचे, आपल्याला कशाप्रकारे भिजवायचं आहे हे सगळं माहिती आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अतिशय सिम्पल पद्धतीने आज मी हा व्हिडिओ तुम्हाला करून दाखवणार आहे. तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्याचे छोले कसे करायचे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला मग पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू. 2 वाटी मैदा घ्यायचा, 1/2 वाटी दही, 2 चमचे आपल्याला पिठी साखर घ्यायची, 3 चमचे आपल्याला गव्हाचं पीठ आणि 3 चमचे बारीक रवा, 2 चमचे तेल वापरायचं, बेकिंग पावडर 1/2 चमचा. इतकं साहित्य आपल्याला भटुऱ्यासाठी लागणार आहे. चला आता आपण भिजवायला तयारी. आता एका भांड्यामध्ये आपल्याला मैदा घ्यायचा आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला एक एक साहित्य टाकायचं आहे. जसं आता रवा वापरलेला आहे, गव्हाचं पीठ वापरलं आहे, पिठी साखर, हे सगळं साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. आणि जे मी तुम्हाला सामान सांगितलेलं आहे ना ते परफेक्ट आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही करा, म्हणजे तुमचासुद्धा भटुरा अतिशय सुंदर होईल. आता सगळं साहित्य मिक्स केलेलं आहे, सगळं साहित्य आपलं टाकून झालेलं आहे. परंतु एकच दक्षता घ्यायची की आपल्याला हे थंड पाण्याने भिजवायचं आहे की गरम पाण्याने भिजवायचं. गरम पाणी जास्त गरम नको, अतिशय कोमट असं पाणी करायचं आणि त्या पाण्याने आपल्याला भिजवायचं आहे. परंतु एकदम पाणी मात्र टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला भिजवायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे चांगलं. आणि असं नरमसर आपल्याला भिजून घ्यायचं आहे आणि कापडाने आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आता ओलसर कापड करून मी झाकून ठेवलेलं आहे, परंतु हे आपल्याला कमीत कमी 3 तास तरी आधी हे काम करायला हवं. आता 3 तास मी आधीच हे झाकून ठेवलेलं आहे. कॉटनचा कापड घ्यायचा, कोणताही तुम्ही घेऊ शकता, परंतु चांगला असायला हवा. आणि त्यामध्ये आपल्याला लवंग घ्यायचे आहे आणि कलमी घ्यायची थोडीशी आणि चहापत्ती घ्यायची आणि त्याची आपल्याला पुरतंडी बांधून घ्यायची आहे. आता ही पुरतंडी आपण कशासाठी बांधायची ते पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. आता पुरतंडी बांधून झाली आहे आणि आता इथे छोले घेतलेले आहे. छोले मी रात्रभर चांगले पाण्यामध्ये भिजवायचे, नाहीतर कमीत कमी 5 ते 7 तास तरी तुम्ही हे पाण्यामध्ये भिजून घ्या आणि नंतरच आपण त्याचा उपयोग करायचा. छान भिजलेले आहे, त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि थोडेसे मुठभर मी बाजूला काढलेले आहे. आता हे बाजूला कशासाठी काढले त्याचासुद्धा आपण उपयोग करणार आहे पुढं. आणि पुरत त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि ती पुरतंडी ठेवायची. आता तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये लावू शकता, परंतु मी कुकरमध्ये लावत नाही, मी एका गंजामध्ये लावणार आहे आणि नंतर कुकरमध्ये तो गंज ठेवून त्याची आपल्याला शिट्ट्या होऊ द्यायच्या. आता चांगल्या कमीत कमी नाहीतर 5 ते 7 तरी शिट्ट्या चांगल्या होऊ द्या. मध्यम मिडियम आचेवर आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. आता जे आपण थोडेसे छोले काढले होते ना ते छोले काय करायचे, आपल्याला पाणी टाकून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. आता कुकर आपला थंड होऊ द्यायचा आणि ती पुरतंडी आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे. आता दाणा शिजला की नाही शिजला हे बघायचं आपल्याला. बघा हा दाणा इतका अतिशय सुंदर आणि सॉफ्ट असा झालेला आहे. बघा तरच असा जर दाणा शिजला ना तरच आपले छोलेसुद्धा चांगले होतात आणि पचायलासुद्धा जड जात नाही. आता फोडणीसाठी एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं. तेल थोडं जास्त असलं तरी टाका तुम्ही, किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेलाचा उपयोग करू शकता. तेल घ्यायचं आहे, तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे. जिरं झालं की त्यामध्ये लगेच आपल्याला काय करायचं आहे, बारीक चिरलेला कांदा. कांदा मी 2 कांदे घेतलेले आहे, परंतु त्याचे बारीक चिरलेले आहे आणि तेलामध्ये आपल्याला चांगलं होऊ द्यायचं आहे. आता कांदा होत आला की लगेच मग त्यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकायची आणि ती सुद्धा त्या तेलामध्ये आपल्याला चांगली होऊ द्यायची आहे. आता कांदा आपला होत आलेला आहे की लगेच त्यामध्ये आपल्याला टमाटर टाकायचा. आता टमाटर इथे चांगले लाल भडक असे 2 टमाटर मोठे घेतलेले आहे आणि ते सुद्धा आपल्याला बारीकच चिरायचे आहे. कांद्यामध्ये आपल्याला टमाटर होऊ द्यायचं आहे. टमाटर लवकर होण्यासाठी त्याच्यासाठी एक टिप सांगत आहे, थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं म्हणजे त्याच्यामुळे लवकर होऊन जाते.
आणि नंतर काय करायचं, जी आपण पेस्ट केली होती ती पेस्ट आपण याच्यामध्ये टाकायचं. पेस्ट टाकल्याने काय होते, थोडासा घट्ट असा रसा होतो आणि ते आपल्याला तेलावर चांगलं होऊ द्यायचं आहे. टमाटर, कांदे आणि पेस्ट हे तिन्ही आपल्याला तेलावर होऊ द्यायचं. नंतर त्यामध्ये मसाले टाकायचे, हळद टाकायचं, छोले मसाला टाकायचा आपल्याला 2 चम्मच. आता मी इथे 2 चम्मच वापरलेला आहे, तुम्ही परत त्यामध्ये टाकू शकता. आणि नंतर बाकीचा मसाला टाकायचा. आता इथे रस्सा मसालासुद्धा मी टाकला होता माझ्याकडे, असेल तर टाका, नाही टाकलं तरी चांगले. आणि थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे खालून मसाले आपले लागत नाही आणि लगेच आपल्याला त्यामध्ये छोले टाकायचे आहे. आता छोले करायच्या वेळेस जास्त पातळ नको किंवा जास्त घट्टही नको, मीडियम आपल्याला करायचं आहे. नंतर मीठ टाकायचं आपल्याला आणि चांगली उकळी येऊ द्यायची. ऑलरेडीच आपले छोले छान शिजलेले आहे, आपण वाफून घेतलेले आहे चांगले कुकरमध्ये, त्यामुळे जास्त शिजवायची काही आवश्यकता नाही. 1-2 उकळी आली का लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे आपले छोले झालेले आहे. आता आपण जो आपण उंडा भिजवलेला होता भटुऱ्यासाठी तो बघायचा. आता त्याला 3 तास झालेले आहे. जेवढा जास्त वेळ तुम्ही त्याला भिजवाल ना तेवढे भटुरे उलट चांगले होतात, परंतु 3 तास योग्य आहे. आता पोळपाटाला काय करायचं, तेल लावून घ्यायचं, संपूर्ण लावून घ्यायचं आणि लाटण्यालासुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं. आता त्यातमधला थोडासा उंडा घेऊन तुम्हाला उंडे करून दाखवत आहे. उंडे कसे करायचे, लहान मोठ्या साईजचे पण शक्यतोवर मध्यम आपण करायचे, खूप मोठे करायचे नाही. खूप मोठे केले तर काय होते, तेलही जास्त लागते आपल्याला, म्हणून मध्यम असे आपण आता उंडे करणार आहोत. बघा अशा पद्धतीने आपल्याला उंडे तोडून घ्यायचे. आता मी तुम्हाला 2 पद्धतीने सांगितले आहे. आणि नंतर काय करायचं, आपल्याला लाटून घ्यायचं, तेलाचा बोट लावायचा. इथे पीठ मात्र लावायचं नाही आणि वरून खाली असं आपल्याला हा भटुरा लाटून घ्यायचा आहे. मधात जास्त प्रेस द्यायचं नाही आणि तेल गरम करायला ठेवायचं. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि नंतर आपल्याला हा भटुरा तळून घ्यायचा. नंतर गॅस थोडा कमी करायचा मध्यम आणि हा भटुरा आपल्याला तळून घ्यायचा. बघा असा टम असा फुगलेला आहे. दुसराही तसाच करून दाखवणार आहे आपल्याला. मध्यातून घ्यायचं लाटणं आणि खालपर्यंत न्यायचं आणि तेलामध्ये सोडायचं. जसा वर्त आला की लगेच आपल्याला पलटायचं आहे. अशा पद्धतीने आपण भटुरे करून घेणार आहोत. परंतु भटुऱ्याचं कसं आहे, इतके लाटायचं आणि लगेच तळायचं, असे लाटून ठेवायचं नाहीत, तरच भटुरे छान होतात. आणि त्याच्यासोबत छोले आणि कांदा. आज मी तुम्हाला अतिशय सिंपल पद्धतीने रेसिपी सांगितली आहे. नक्की तुम्ही करून बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मस्त खा, आनंदी राहा. धन्यवाद.